चमचमीत, झणझणीत आणि लवकर होणारी अशी ही सोयाबीनची भाजी आहे. तुम्ही ही सोयाबीनची भाजी भातासोबत, जिरा राईससोबत, तंदूर रोटीसोबत, चपाती, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरीसोबत खाऊ शकता. खूप कमी वेळात बनते. जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा ही सोयाबीनची भाजी तुम्ही एक वेळेस नक्की बनवा. एकदम चवदार आणि कोणत्याही नॉनव्हेजच्या चवीपेक्षाही जास्त चांगली अशी ही सोयाबीनची भाजी आहे. सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम सोयाबीनची अशी वडी घेतलेली आहे. 1/2 लिटर पाणी उकळत ठेवलेलं आहे. 1/2 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम सोयाबीनची वडी उकडवून घ्यायची आहे. 2 मिनिटापर्यंत ही सोयाबीनची वडी उकडवून घ्या. उकडते वेळेस त्यावरती झाकण टाकू नका. झाकण टाकल्यामुळे सोयाबीनचं टेक्स्चर पूर्णपणे बिघडून जाईल व खातेवेळेस ती खूप वातळ लागेल. 2 मिनिट झालेले आहेत. सोयाबीनची वडी चांगली उकडल्या गेलेली आहे. एका दुसऱ्या भांड्यामध्ये थंड पाणी घ्या. बराच वेळा सोयाबीनची भाजी बनवते वेळेस फक्त आधी सोयाबीनचे वडे भिजत घालतात. पण सोयाबीनचे वडे भिजत न घालता जर का तुम्ही उकडून घेतले तर ते जास्त चवदार, जास्त स्पॉन्जी होतात. उकडवून घेतलेले सोयाबीनचे वडे थंड पाण्यामध्ये काढून घ्या. उकडवून घेतलेलं पाणी परत वापरू नका, ते टाकून द्या. 2 मिनिटे उकडवून घेतलेले सोयाबीनचे वडे थंड पाण्यामध्ये असेच राहू द्या. 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घ्या. अर्धा चमचा मोहरी, मोहरी चांगली तडतडू द्या. एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा, एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला टोमॅटो, एक चमचा ताजी कुटून घेतलेली अद्रक आणि लसूणची पेस्ट, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट 1 मिनिट मीडियम गॅसवरती चांगली परतवून घ्या. दोन चमचे चटपट कांदा लसूण मसाला. हा मी घरी बनवलेला चटपट कांदा लसूण मसाला आहे. हा मसाला कसा बनवला त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता. 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा लाल मिरची पावडर. चवीनुसार मीठ. सर्व मसाले कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. मसाले चांगले परतवून तयार आहेत. थंड पाण्यामध्ये उकडवून टाकलेले सोयाबीनचे वडे हाताने पूर्णपणे पिळून घ्या व ते ह्या मसाल्यामध्ये टाका. सोयाबीनचे वडे हाताने पूर्णपणे पिळून घेतल्यामुळे भाजीमधील पूर्ण मसाला आतपर्यंत शोषून घेतील व हे वडे खातेवेळेस खूप छान लागतील.
अशा पद्धति ने सोयाबीन की भाजी एक वेस तुम्हें नक्की बनवन पहा, तुम्हें ही भाजी परत परत बनवाल। सोयाबीन के वड़े मसाल्यावरती 2 मिनिटापर्यंत छान परतवन घया। गरजेनुसार गरम पानी वापरा। तुम्हाला ही भाजी किती पात्र बनवायची आहे त्यानुसार इथे पानी वापरा। ह्या भाजीमध्ये शिजल्यानंतर पाणी थोडंसं कमी होणार आहे अशा अंदाजानेच पाणी वापरायचं आहे। इथे मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। 2 चमचे भाजून बारीक वाटून घेतलेली शेंगदाणा आणि खसखसची पावडर, 2 चमचे भाजून वाटून घेतलेली खोबरं आणि तिळाची पावडर, 2 कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता एकदम झटपट आणि झणझणीत चमचमीत अशी ही सोया मसाला सोया रस्सा झाकण न टाकता उकळी येऊ द्या। भरपूर कोथिंबीर टाका आणि ह्या भाजीवरती झाकण टाकू नका। आता जर का तुम्ही ह्या भाजीवरती झाकण टाकले तर भाजीचा पूर्ण रंग बिघडून जाईल। ही भाजी शिजून खाण्यासाठी तयार आहे। भाजीची ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी शेअर करा। कोणत्याही प्रकारच्या भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, तंदूर रोटीसोबत भाजी खाण्यासाठी तयार आहे। झणझणीत चमचमीत आणि तेवढीच लवकर होणारी सोया मसाला भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।